अमरावती मधून अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे. शालेय पोषण आहाराच्या मिलेट बार मध्ये अळ्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधील गडगा भांडूप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या मिलेट बार मध्ये या अळ्या आढळून आलेल्या आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून या मिलेट्स बार दिल्या जातात. मिलेट्स बार मध्ये अळ्या आढळून आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप सुद्धा पालकांनी केलाय आणि त्याचमुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. काही विद्यार्थी उपस्थित नव्हते, त्यामुळे ते चार पाच पाच दहा पाकिट तिथे राहून गेले होते आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलांनी ते घेतले हाती. परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या, तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करायसाठी सांगितलं त्यांना आम्ही सुद्धा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.